हिंदुत्वामुळं महाविकास आघाडी त्या ठिकाणी ब डिस्टर्ब झालेली नाही किंवा शिवसेना ही हिंदुत्वामुळं त्या ठिकाणी फुटलेली नाही दाऊदचे संबंध हे तर फालतू कारण आहे अव हिंदुत्व हे चकण्याला वापरतात हे सगळे बदल्यांमध्ये हजारो क कोटी अर्बो रुपये ह्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला म्हणून शिवसेनाविरोधात ह्या शिंदे गटाने गद्दारी केली बंडखोरी केली आमदार हे पैसे मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी दुखावले गेलेले आहेत एकनाथ शिंदे आर्थिक व्यवहार बदली मधले उद्ध्वस्त झाले म्हणून त्या ठिकाणी बंडखोरी केली मित्रांनो जयी जाऊ मी आपला मित्र संतोष शिंदे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार हे का त्या ठिकाणी अडचणीत आलं उद्धव ठाकरे हे जाणीवपूर्वक टार्गेट का झाले शिवसेना का फुटली याच्यामागचं नेमकं कारण काय हे हिंदुत्वासाठी मग एकनाथ शिंदे गट विभक्त झाला का खरं तर हिंदुत्व हे सरकार फुटण्यामागचं आमदार फुटण्यामागचं कारणच असू शकत नाही खरं कारण काय तर खरं कारण आहे शासकीय स्तरावरच्या वर्ग एक ते चारच्या ज्या बदल्या आहेत या बदला ह्याच या सरकार फुटण्यामागचं आमदार नाराज होण्यामागचं मंत्री दुखावण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे मित्रांनो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वर्ग एक ते वर्ग चारच्या राज्यामधल्या बदल्या होत असतात वर्ग एक आणि वर्ग दोन क्लास वन आणि क्लास टूच्या बदल्या ह्या मंत्रालय स्तरावरून होतात मंत्रालया स्तरावर सचिव जरी बदल्यांवर सही करत असतील तरी सगळे अधिकार हे संबंधित खात्याचे मंत्रीच हे सगळं पाहत असतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे अधिकारी बदलीसाठी इच्छुक असतात हे मंत्र्यांचे उमरे झिजवण्यासाठी प्रयत्न करतात करोडो अर्बो रुपयाचा व्यवहार फक्त बदल्यांमध्ये होतो कारण सोयीची बदली एखाद्या पोस्टसाठी मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल ग्रह विभाग असेल जलसंपदा विभाग असेल महसूल विभाग असेल अन्य इतर सगळे जेवढे डिपार्टमेंट आहे सगळ्यांच्या बदल्यांचा काळ हा मेच्या चोवीस ते तीस मेच्या दरम्यानचा बहुतांश बदल्यांचा काळ असतो आणि सगळे अधिकारी जे बदलीला असतात हे वेगळ्या वेगळ्या आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून हे सगळं मॅनेज करत असतात म्हणजे साधं सार्वजनिक बांधकाम विभागाची एखादी डेप्युटी इंजिनियरची पोस्ट असेल उप अभियंता पन्नास पन्नास लाख रुपये देऊन पुण्यासारख्या ठिकाणी तो अधिकारी बसतो याचा अर्थ त्या खुर्चीवर बसण्यासाठी किती त्या ठिकाणी स्पर्धा लागते खरं तर एखादी पोस्ट जर क्रीम पोस्ट असेल तर तिथं एका जागेसाठी पाच पाच अधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात हा इतिहास आहे आणि तो जवळून पाहण्याचा मला तो प्रसंग अनुभव आहे दुसऱ्या बाजूला हे सगळे पैसे मंत्र्यांच्या माध्यमातून जे एजंट असतात मंत्रालयामध्ये बदल्या करून देणारी एक अलिखित शासकीय व्यवस्था असते जे मंत्री आणि अधिकारी यांच्यातला दुवा असतो तो टोकन घेतो ठराविक रक्कम घेतो आणि बदल्यांचा सुळसुळाट होतो ज्यावेळेस लाखो अरबो कोठ्यावधी रुपये याच्यावर ह्या फक्त मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चालतात हे सगळं मंत्रालया सरा स्तरावर आत्ता मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतं बऱ्याच अधिकाऱ्यांनी पैसे दिलेले होते आणि अधिकाऱ्यांना हे सगळं माहीत होतं की मंत्र्यांच्या पाठीशी लागल्याशिवाय किंवा काम करून घेतल्याशिवाय बदली होणार नाही परंतु काही अधिकारी असेही असतात जे सरकार दर्जीने असतात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं की बदल्यांमध्ये बऱ्याच मंत्र्यांनी कोट्यावधी रुपये अर्ब रुपये हे घेतलेले आहेत त्यांची डील झालेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप केला नाही तर तुम्हालाही त्याच्यामध्ये काही मिळणार नाही कारण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अप्रत्यक्ष हा सगळा व्यवहार ठरलेला होता हा ठरलेला असतो दर वर्षी मेच्या याच्यामध्ये बदलेला बरेच अधिकारी डीव असतात हे जे ऐकतील त्यांना सुद्धा हे मान्य आहे आणि हे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस सत्तावीस मेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या बदल्यांवर स्टे आणला सगळ्या बदल्या, बदल्या थांबवल्या रद्द केल्या एक अध्यादेश काढला गेला राज्य सरकारच्या वतीनं की सध्या कुठलीही बदली एक महिना होणार नाही जून दो अम, दोन जूनपर्यंत सगळ्या बदल्या स्थगित करण्यात आल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याबरोबर सरकारमधील दोन मंत्र्यांचे मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामधील ज्या बदल्या होणार होत्या त्या महिन्या होणाऱ्या बदल्यांवर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बदल्यांवर स्टे आणला बदल्या रद्द केल्या आणि दोन जूनपर्यंत कुठल्याही विभागाच्या बदल्या करायच्या नाहीत किंवा ज्या झाल्या असतील त्या सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला तसा शासकीय अध्यादेश काढला मात्र दोन मंत्र्यांनी टोकन स्वरूपात अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते कारण अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांना जे अपेक्षित ठिकाणी बदल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी पेमेंट त्या ठिकाणी केलं असल्यामुळे एजंट माध्यमातून त्याच्यामुळं एजंट सुद्धा त्या ठिकाणी टार्गेटवर आले आणि खास करून मंत्री ज्यांनी पैसे घेतले होते यांचे धाबेदान आणले साधारणतः दोन जूनला पनवेलच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे दोन मंत्री त्या ठिकाणी यांची बैठक झाली मुख्यमंत्री जाणीवपूर्वक आपल्याला टार्गेट करतात मुख्यमंत्री जाणीवपूर्वक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या आप हातून जे काही कामं होणार आहेत हे होऊ देत नाहीत आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा झाली त्याचवेळी बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील हे ह्या दोन मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटले आणि हे दोन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले एकनाथ शिंदे हे अस्वस्थ होतेच कारण नेहमी एकनाथ शिंदे यांचा निर्णय असेल किंवा अजून कोणाचा निर्णय असेल हे मुख्यमंत्र्यांना विचारूनच यांना घ्यावा लागत असेल परंतु आर्थिक दृष्ट्या ह्यांची जर कुचंबना होत असेल असंतुष्ट असतील त्याच्यामध्ये एक नंबरला शिंदे होते फक्त त्यांना कुणाच्या तरी साथीची गरज होती हे दोन मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि तीन लोक असंतुष्ट एकत्र आल्यानंतर यांच्यात चर्चा झाली म्हणजे बदलीमध्ये हजारो कोटी रुपयांचं कांड ह्या असंतोष किंवा बंडखोरी शिवसेनेसोबत गद्दारी ह्या सगळ्याचं मूळ कारण त्या ठिकाणी जन्माला आलं ही कुणकुण उद्धव ठाकरेंपर्यंत गेलेली होती तीन जूनच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी बदली ह्या विषयावर चर्चा करत असताना स्पष्ट अध्यादेश काढला होता की इथून पुढच्या ज्या सगळ्या काही बदल्या आहेत ते त्या त्या मंत्रालयाच्या किंवा त्यांच्या खात्याअंतर्गत त्याच्यावर कुठलीही निर्णय घेतला जाणार नाही मुख्यमंत्री कार्यालयातूनच अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या होतील त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल आणि मुख्यमंत्रीचा बदल्यांचा सगळा निर्णय घेतील मग हजारो कोटी रुपये ज्यांनी घेतले त्यांचं दुकान अतिक्रमणामध्ये उठलं ते उद्ध्वस्त झाले टोकन घेतले तोंड दाखवायला जागा नाही आणि याच्यानंतर जी अस्वस्थता बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील भेटल्यानंतर जी मंत्र्यांमध्ये जास्त खदखद निर्माण झाली पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला कारण बदलीच्या व्यवहाराची झोपडी जर अतिक्रमणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाडली असेल तर हा धक्का आहे ना त्यांच्या त्या व्यवहारावर जर कुराड आली असेल तर हे असंतुष्ट दुखवले जाणार हिंदुत्व बिंदुत्व काय नाही हिंदुत्व फक्त चकण्याला वापरतात ही राजकारण्यांची परिस्थिती आहे हा सगळा कांड झाल्यानंतर असंतुष्ट लोकांचा गट त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर खदखद सुरूच झाली आणि एकनाथ शिंदेंनी असंतुष्ट आमदारांची बैठक बोलावली निधी सगळ्यांना मिळतो मिळतच असतो निधी अजित पवारांना द्यावाच लागतो अजित पवारांच्या घरची प्रॉपर्टी नाही ती पण यांना सरकारविरोधात त्या ठिकाणी बंड करायचं होतं म्हणून हिंदुत्वाचं त्यांनी गाजर हातात घेतलं आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं कारण मुख्यमंत्री अहो शिवसेना विरोधात जायचं म्हणलं बंड करायचं म्हणलं शिवसेनेच्या विरोधात तर दम लागतो पण हे का गेले कारण ह्यांच्या सगळे आर्थिक व्यवहार एकमेकांना माहीत होते असतात आणि भविष्यात ही राहील कारण एकटे मुख्यमंत्री वसुली करणार नाहीत हे बाकीचे आणि ह्या सगळ्या बदलीचं कारण झाल्यानंतर बदल्या ह्या मुख्यमंत्री कार्यालयातून होणार हे सिद्ध झाल्यानंतर हा सगळा असंतुष्ट लोकांचा मेळा जमला आणि एकनाथ शिंदेनी सगळ्या असंतुष्ट लोकांना एकत्र केलं पैशामुळं माझी या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन चॅलेंज माझं या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे ज्या अधिकाऱ्यांनी पैसे दिलेत ज्या एजंटनी त्या ठिकाणी पैसे व्यवहार केलेत किंवा के ज्या मंत्र्यांनी पैसे स्वीकारलेत ह्या सगळ्यांनी हे खोट आहे म्हणून सिद्ध करावं पुराव्या निशी महाराष्ट्रासमोर येईल कारण बदलीच्या व्यवहारच तेवढे भयानक असतात हो आणि मंत्र्यांना बदलीमध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन क्लास वन क्लास टू मध्ये करोडो नाही अर्भ पैसे मिळतात कारण बदल्यांच्या जर त्या ठिकाणी पदांची संख्या जर पाहिली तर तुमचं डोकं काम करणार नाही बांधवांनो हे सगळं पैशाच्या व्यवहारामुळं ह्यांच्या त्या ठिकाणी ह्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केलेली आहे हिंदुत्वामुळं महाविकास आघाडी त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेली नाही किंवा शिवसेना ही हिंदुत्वामुळं त्या ठिकाणी फुटलेली नाही दाऊदचे संबंध हे तर फालतू कारण आहे अव हिंदुत्व हे चकण्याला वापरतात हे सगळे बदल्यांमध्ये हजारो कोटी अरबो रुपये ह्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला म्हणून शिवसेनाविरोधात ह्या शिंदे गटाने गद्दारी केली बंडखोरी केली आमदार हे पैसे मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी दुखावले गेलेले आहेत एकनाथ शिंदे आर्थिक व्यवहार बदलीमधले उद्ध्वस्त झाले म्हणून त्या ठिकाणी बंडखोरी केली हे सगळे आर्थिक हितसंबंधाचे व्यवहाराचे कारण आहे हिंदुत्व फक्त फायद्यासाठी वापरतात मग हिंदुत्वासाठी वापरता। हिंदुत्वा अब्दुल सत्तार काय अतुल सुतार होणार का हे सगळं झूट आहे हे सगळे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हे कारण आहे परंतु महाराष्ट्राची देशाची दिशाभूल केली जाते आणि काही करून ह्याच लोकांना सत्तेमध्ये यायचं आहे मग ते भाजपसोबत जाऊन सत्तेवर येतील किंवा वेगळा गट करून सत्तेवर येतील शिवसेना फोडून सत्तेवर येतील आर्थिक हितसंबंधामुळं ठाकरेही बोलणार नाहीत शिंदेही बोलणार नाहीत आणि हे सगळे पळून गेलेले आमदार हे सगळे पैशाचे मिंदे आहेत आर्थिक व्यवहाराचे हे सगळे लागे आहेत ह्याच्यामध्ये बाकी काही नाही बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार यांचा उघडा पडला तो होऊ दिला नाही आर्थिक व्यवहारामध्ये हे सगळे तोंड घशी पडले आणि सगळ्यात महत्वाचं अधिकाऱ्यांना आता दिलेला पैसा हा वापस मिळणार नाही हे एक वेगळंच कारण आहे सगळे अधिकारी आता सध्या अत्यंत डब्यात गेलेले आहेत कारण त्यांच्या दिलेले पैसे त्या ठिकाणी बुडले आहेत आणि अधिकाऱ्यां कोण अधिकारी मंत्र्याच्या विरोध माझे पैसे वापस द्या म्हणणार दम नाही कोणामध्ये आणि जर अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना मधल्या एजंटला पैसे मागितले त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होणार शंभर टक्के अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होणार किंवा हे ह्यांच्या राजकारणामध्ये त्याला बळीचा बाकरा बनवणार हे सगळं ठरवून केलेलं असतं हे सगळं चमत्कार आहे आणि हा चमत्कार बंडोखरीच्या रूपाने त्या ठिकाणी शिवसेनेनी सगळे असंतुष्ट आमदार गोळा केले मंत्री गोळा झाले मंत्र्यांना पक्ष सोडायची काय गरज मंत्र्यांना पैसे मिळत नाहीत मंत्र्यांचे पैसे बंद केले मंत्र्यांच्या पैशावर त्या ठिकाणी रेड सिग्नल दाखवला मंत्र्यांचं बदलीच्या व्यवहारामध्ये क्लास टू आणि क्लास वनच्या व्यवहारातली एजंटद्वारे जी वसुली केलेली आहे त्याला स्टॉप सेल लागला म्हणून मंत्री नाराज आहेत म्हणून त्यांनी अचानक सेन सोडली कारण हा कोट्यावधीचा व्यवहार आहे मित्रांनो हिंदुत्व हे चाकण्याला वापरतात लक्षात घ्या यांना देणं घेणं नाही ह्यांना पैसेच कमवायचे आहेत म्हणून हे यांचा वेगळा गट झाला आहे तो शिंदेंच्या रूपाने झाला आहे फक्त याच्यामध्ये शिंदे नाव बदनाम आहे याचं दुःख मला होतं आहे म्हणून मी नेहमी विचार करतो आहे ज्या शिंदेंनी कर्तृत्व गाजवलं अटके पार झेंडे त्या ठिकाणी फडकवले ते शिंदे बदनाम होत आहेत ह्या घाणेरड्या राजकारणात हेच वेगळं दुर्दय परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिंदे कधीच झुकणार नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे स्वाभिमान हा शिंदेंच्या रक्तात आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय